पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये वाहनांची कमतरता लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला काही वाहनं देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार जवळपास 50 पल्सर गाड्या ज्या आहेत त्या महापालिकेने खरेदी केलेल्या आहेत। मात्र गेली कित्येक दिवस या गाड्या ज्या आहेत महापालिकेच्या भवनाच्या मागच्या बाजूला धूळ खात पडलेल्या आहेत। नेमक्या ही वाहनं पोलीस आयुक्ताला का दिली जात नाहीत हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। सध्या तरी प्रशासनानं याबाबतीत कोणतंही उत्तर दिलेलं नाही। मात्र लवकरात लवकर ही वाहनं जी आहेत ती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देण्यात यावीत अशी पोलिसांची अपेक्षा आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24।